आपण क्रिकेट प्रेमी आहोत, आपल्याला समालोचन करायला देखील आवडतंय, कारण की कुठल्याही प्रकारचा वाद विवाद होत नाही. पंच आपल्या ठिकाणी चांगली अशी पंचाची कामगिरी करतात, खेळाडू देखील वाद विवाद न करता खेळमुळेच्या वातावरणामध्ये या टुर्नामेंट पाडतात, याचं खूप समाधान वाटतंय चेतन भाई मला तरी. धन्यवाद शिवान सर. तर पिपले पॅन्थर्सने नाणेफेक जिंकून इथे क्षेत्ररक्ष स्वीकारलाय. तर पाटील पलटण फलंदाजीसाठी उतरला, तर विश्व ऑल द बेस्ट बोथ ऑफ टीम. तर बघूया कशा प्रकारचा परफॉर्मन्स करतो पाटील पलटण आणि कितपर धडा जमवतो हे पाहणं योग्य राहील. तर प्रथम षटक घेऊन आलाय तो म्हणजे रुपेश. अप्रतिम असे मातब्बर असे दोन्ही संघातले हे खेळाडू नक्कीच तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. तुम्ही पाटील नेटवर्कद्वारे या मॅचेस लाईव्ह पाहत आहात. बॉल दिला नाही का नेटवर्क? तर एक इनिंग नाही करता, एक इनिंग आप करो चलेगा ना? बीच बीच में फिर लास्ट में गोळा करेगा. एक ओवर एक मध्ये आवाज करतो खरं, त्यांचा मॅच खरी पूर्ण नर्वस झाला. नक्कीच अपेक्षा आहे की पाटील पलटण यांनी कमबॅक करावा. तरी दोन्ही संघ हे प्रयत्न जरूर करतील की जो चांगला खेळ करेल तो पुढे जाईल, जो अच्छा खेलेगा वो आगे बढ़ेगा. तो आपको संघर्ष करना है, आपको लड़ना है. जैसे शिवाजी महाराज इन्होंने हमें लड़ना सिखाया, लड़ोगे तो आगे बढ़ोगे. संघर्ष करो, संघर्ष करना ही जिंदगी का एक भाग है. खेलो, अच्छा खेलो, परफॉर्मेंस खेलो, अच्छा अपना परफॉर्मेंस दो. आपके पास क्षमता है तो उस क्षमता के अनुसार आपको खेलना है. तो जरूर शुभकामनाएं देना चाहूंगा, जरूर उम्मीद लगाए बैठे कि प्रफुल्ल इनको उम्मीद है आपसे. आप कुछ ना कुछ तो आपको कर गुजर के दिखाना है. तो जरूर 30 आपको रन्स मारना ही मारना है. कितनी उम्मीद लगाए बैठे आपके सहकारी क्रिकेट रसिक आपसे, तो आपको उसमें पूरा उतरना है. काफी बढ़िया शॉट रहा था, एक रन के साथ जरूर इन्होंने शुरुआत की है. तो खाता खुल चुका है इस समय पाटिल पलटन टीम का. पहले ओवर लेकर आया वो है रुपेश. ये काफी विचित्र ऐसा ये गेंद डाला गया रुपेश की तरफ से. तो क्रिस्टल पार्क में ऐसी भी घटनाएं होती है जिससे हंसी मजाक में जो खेल खेला जाता है उसे प्रेम भावना बढ़ती है. तो कभी खुशी कभी गम, कभी ज्यादा कभी कम, ऐसा चित्र यहाँ पर दिखते हुआ. यहाँ पर खुद फॉलो थ्रू में अड़ाना चाहते थे मगर नहीं, गेंद को लपक उन्होंने कामयाबी हासिल की. लेकिन उनके भाई वहां पे जरूर तैनात थे. गेंद को उड़ाया, एक रन के साथ स्कोर बढ़ता दो रन पर. काफी बढ़िया शॉट, फिर से गेंद जाते मिड विकेट की दिशा में. नो स्कोर का जरूर यहाँ पे सिग्नल दिया अंपायरिंग, काफी बढ़िया करते हैं राज और शिवम. इस समय स्कोर 3 गेंदों में 3 रन आ चुके हैं. तो रुपेश इस बार फिर से बॉलिंग करते हैं. पाटिल इनको फिर से लगातार बार बार यही गलती करते हैं नजर आ रहे. क्यों ऐसा हो रहा है, ये ऐसा क्यों हो रहा है, ये सबसे बड़ी बात है. जरूर ये कुछ समझ में नहीं आ रहा, कुछ लगातार बार बार कल से लेकर आज तक पाटिल परफॉर्मेंस. प्रथमेश पाटिल जो क्रिकेट में इनकी रेगुलर प्रैक्टिस रहती है, तो उनका परफॉर्मेंस पूरी तरह से धस गया है. स्कोर अभी भी रुका हुआ 3 रन पर. एक रन चुरा लिया यहाँ पे मूर्ति रहन कीर्ति महान, ऐसा ये खिलाड़ी. छोटा पैकेज बड़ा धमाका, शायद मिहिर है वहां पे जरूर. हेलो, तो 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 6 रन पर. ओवर की समाप्ति. अच्छा है, बहुत अच्छा है. पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा 6 रन पर. अभी गेंदबाजी करने के लिए वो है मनीष तन्ना. मेरे गुरुजी, मुझे 20 साल पहले की कहानी याद आती है. जब भी इनको देखता हूं तो मुझे कंप्यूटर क्लास की याद आती है. तो इस समय 2 रन नहीं, 9 स्कोर का इशारा, तो कोई रन का इजाफा नहीं होगा. स्कोर अभी भी रुका हुआ 6 रन पर. कोशिश तो जरूर. प्रथमेश इनके पिताजी यहाँ पे सीनियर, सबसे सीनियर क्रिस्टल पार्क प्रीमियर लीग में यही एक खिलाड़ी रहेंगे. काफी बढ़िया शॉट, जैसे मेरे आवाज वहां तक पहुंची तो देखो मुझे एक तोहफा देना चाहा उन्होंने. चलो खुशी जरूर, एक मौका मिला
दो गेंदे खेली, माना कि रन नहीं बनाए, लेकिन जो एक आत्मिक शांतता मिलती है सबसे बड़ी होती है। हम जब खेला करते थे तो हमें बैटिंग नहीं मिलती थी, खाली हम फील्डिंग करने का मौका मिलता था। और ये देखो विचित्र प्रकार से ये शॉट को टटोला, एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 7 रन पर। मनीष सर का परफॉर्मेंस, उसके बाद राम सर होंगे या फिर और जो खिलाड़ी जो गेंदबाजी करते गए मैच में दिखाई दिए, और शायद चौहान जी, इनके द्वारा तो ओल्ड इज गोल्ड ये वो साबित करते हुए नजर आ रहे। जितने भी ओल्ड खिलाड़ी उम्र से ज्यादा है वो अच्छा प्रदर्शन कर रहे, और जो जवान है वो नाकामयाब होते नजर आ रहे, तो ये बात कुछ समझ में नहीं आ रही है। अगली गेंद इनोखा जरूर, लेकिन इसका पूरा फायदा नहीं उठा पाए। स्कोर तो जरूर बढ़ता हुआ नजर आएगा, लेकिन फायदा उठाना चाहिए। आपको मौका मिल रहा है, आपको मौका मिलता है तो चौके में तब्दील करो। जहां का वहां मैच चल रहा, बैट का अंदरूनी किनारे लेकर गेंद चली, काफी बढ़िया फील्डिंग। देखो जहां एक रन बनता था वहां एक रन भी नहीं दिया, तो ये परफॉर्मेंस क्या चल रहा है? ये बढ़िया परफॉर्मेंस चल रहा है कौन से टीम का? तो टीम है पिथले पैंथर्स टीम, और लगातार वाइट के और वाइट की दिशा में गेंद डालते हुए नजर आ रहे। फिर से करारा जवाब, करारा प्रारंभ, गलती कर गए, ये गलती कर गए और नुकसान भुगतना पड़ा यहाँ पे। तो स्कोर बढ़ता हुआ 18 रन पर। दूसरी ओवर की समाप्ति के बाद स्कोर पहुंचा पाटिल पलटन का, तो अभी अच्छी सिचुएशन में पाटिल पलटन दिखाई दे रही है, तो लगभग 30 रन जरूर पूरा करेगी, टारगेट अच्छा रखेगी। सम्मानजनक एक कोशिश तो चल रही है, उसमें कामयाब होते कि नहीं होते देखना पसंद करेंगे। और इस समय आए हैं राकेश, काफी अच्छे ऐसे खिलाड़ी, कट कर दिया, साथी को साथ दिया, साथी को हाथ दिया, स्ट्राइक चेंज किया, रोटेट किया, एक रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 19 रन पर। तो धीरे धीरे नैया को 30 तक पहुंचाने का प्रयास यहाँ दोनों बैट्समैन के द्वारा जरूर करते हुए नजर आ रहा है। वो काफी बढ़िया शॉट स्ट्रेट ड्राइव के तौर पर डायरेक्टली हिट लगता था, जरूर विकेट का पतन होता, मगर रनिंग बिटवीन द विकेट काफी बढ़िया थी। तो एक रन के साथ 20 रन तक पहुंची पाटिल पलटन टीम। तो आकेश की अगली गेंद काफी अच्छा प्रयास, एक रन मिलता है चले जाने, डॉट तो नहीं गिरे, ये खुशी जरूर महसूस करते होंगे। माना कि मुझे इतनी प्रैक्टिस नहीं है, माना कि मुझे मैं रेगुलर प्रैक्टिस नहीं करता, मगर जो मैं परफॉर्मेंस कर रहा हूँ काफी बढ़िया कर रहा हूँ, ये साबित करते हैं। देखो दौड़ने में भी काफी अच्छी दौड़ लगाते हैं इनको, तो जो अभी नॉन स्ट्राइक पे जो आया है भावेश, इनको तो इनका परफॉर्मेंस कल से ही शानदार और जानदार रहा है, लेकिन जो अभी जो स्ट्राइक पे है वो एक सोची समझी दिमागदार ऐसी बैटिंग करते नजर आ रहे। यही साथ की जरूरत है, जो साथ देता है वो आगे बढ़ता है, जो हाथ देता है वो आगे बढ़ता है। तो स्कोर बढ़ता हुआ 23 रन पर, तो काफी अच्छा स्कोर अब तक आप खड़ा करने में कामयाब हुए हो, और भगवान भी आपको साथ देते नजर आ रहा है। ऐसी ढिलाई नहीं चलेगी, ऐसी ढिलाई नहीं चलेगी क्रिकेट में। आप अगर ढिलाई देते तो आपको नुकसान होगा। 3 ओवर के समाप्ति के बाद स्कोर पहुंचा है 24 रन पर। तो इस समय पाटिल पलटन जरूर 30 रन पूरा कर पाएगी, मैं कम से कम बोल रहा हूँ। उम्मीदें तो बहुत बड़ी है, लेकिन उम्मीदें पे खरा उतरना आपको पड़ता है, आपको परफॉर्मेंस करना है। पीछे हटकर गेंद को देखो किस तरह से मार दिया, बल्ले बल्ले ठोको ताली, उठा ले डंडा, मार दे गिल्ली, हो जा चक दे पट्टे, और ताली मिलते है यहाँ पे भावेश इनको। भावेश मीन समथिंग यू नो वेरी ग्लैडनेस। तो जरूर स्कोर बढ़ता हुआ 28 रन, बेहतरीन शॉट, ताकत का, दिमाग का, दोनों का सही इस्तेमाल यहाँ पे करते हुए भावेश। अगली गेंद इस समय राजू भाव अरे यहाँ पे देखो पाटिल पलटन को एक मौका था चौका जरूर बचाने में, कामयाबी हासिल की, में सिर्फ पिछले इन्होंने। तो अभी गेंदे बची है, 4 गेंदे बची है, मौका बनता है, स्ट्राइक चेंज करना पसंद करेंगे, हल्के हाथों से पटल दिया, थर्ड मैन की ओर जाते हुए गेंद को अभी भावेश जरूर चमत्कार करेंगे, कलाकार को स्टार यार कलाकार भावेश इस समय कोशिश करेंगे कि बड़ा शॉट खेले, स्कोर अच्छा, एक सम्मानजनक स्कोर सामने खड़ा करे, ताकत के साथ ढकेल दिया, ये 4 रन नहीं, 2 रन नहीं, 1 रन के साथ ही संतुष्ट होना पड़ेगा। गेंदे बची है दो मौके बनते हैं, क्या 8 रन बनाएंगे या फिर कुछ और करना पसंद करेंगे? काफी बढ़िया शॉट रहा, विकेट का पतन जरूर होगा, लेकिन ये देखो किस प्रकार की रिटर्न की, तो 1 रन का इजाफा जरूर हुआ। अभी एक गेंद आनी बाकी आखिरी ओवर में, नो स्कोर है, कोई बात नहीं, होता है, हमारा भी ध्यान चश्मा तो लगा है, मगर चश्मे से कभी कभी मुझे भी कुछ दिखता नहीं, क्या उन्होंने कौन से नंबर का चश्मा दिया। आखिरी गेंद राजीव भाई की, पीछे हटकर ओ हो बल्ले बल्ले, आप तो दिल्ली जाके पहुंचे, संसद में जाके गेंद को पहुंचा दिया,
32 रन्स टू विन। तो इसके बाद मेरे परम मित्र लहू चौहान सर आगे का हाल बताएंगे। शुक्रिया। थैंक यू, धन्यवाद चेतन भाई। खूप चांगला सा क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे। तर आज आजचे जे पॉइंट्स आहेत ते मी थोडेसे वाचून दाखवतो या ठिकाणी। चव्हाण सुपर किंग यांनी सहा सामने खेळून पाच सामने जिंकले, पॉइंट्स त्यांचे आहेत ते 10। तर दुसरा संघ आहे मात्रे स्टार यांनी सहा सामने खेळून चार सामने जिंकले, त्यांचे पॉइंट्स आहेत 8। तर तिसरा संघ आहे तो सिरगाव लायन्स, सहा सामने खेळून चार सामने जिंकले, त्यांचे पॉइंट देखील 8 आहेत। तर चौथा संघ आहे चिल्ले चॅम्पियन्स, यांनी देखील सहा सामने खेळले, चार सामने जिंकले आणि त्यांचे देखील पॉइंट आहेत 8। तर हे चार संघ असे आहेत ते बलाढ्य संघ पुढे आहेत। तो पाचवा संघ आहे तो पितले फॅन्टर्स, सहा सामने खेळून तीन सामने जिंकलेत आणि 6 पॉइंट आहेत। तर पाचवा संघ आहे तो इव्ही फायटर्स, सहा सामने खेळून तीन सामने जिंकलेत, त्यांचे पॉइंट देखील 6 आहेत। तर हे 6 संघ पुढे आहेत। तर कशा पद्धतीने आता पुढच्या मॅचेस होतात तर पाहूया। तर आता सामना चालू होतोय, जिंकण्यासाठी 32 धावांची गरज। पाहूया स्ट्राईकला येतोय तो रुपेश चव्हाण, नॉन स्ट्राईकला राकेश चव्हाण। तर हे दोन्ही भाऊ मैदानामध्ये जेव्हा खेळतात तेव्हा आम्हाला मार्क वा आणि स्टीव वाची मात्र आठवण येते, कारण की आम्ही जुने खेळाडू आहेत। मार्क वा स्टीव वा हे दोन्ही सख्खे भाऊ मैदानात आम्ही पाहिलेले आहेत। आज या ठिकाणी देखील क्रिस्टल पार्क मध्ये छोटा भाऊ स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला मोठा भाऊ असे दोन्ही भाऊ आपल्याला पाहायला मिळतात। पाहूया आणि गोलंदाजी घेऊन येतोय तो, पहिला चेंडू व्हाईटच्या रूपात, लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू। पाहूया सामना करतो रुपेश, पहिला चेंडू आणि षटकार मारून इथे आउट होतो तो रुपेश चव्हाण। चेतन सर, मी आपण उल्लेख केला की मोठे खेळाडू या ठिकाणी, हा छोटे छोटे मैदान आहे आणि मोठे खेळाडू जे आहेत ते हा षटकार मारूनच या ठिकाणी आउट होत आहेत आणि जे अनुभवी खेळाडू आहेत ते डिफेन्स खेळतात ते मात्र या ठिकाणी चमकतायत असं मला तरी वाटतंय। तरी कालच्या सत्रापासून ते आजच्या मॅचेस सर्व ज्या टुर्नामेंट आपण पाहिल्या ते मोठे खेळाडू या ठिकाणी चालत असतात, मग रुपेश चव्हाण असू द्या, राकेश चव्हाण असू द्या, मग सुनीत असू द्या किंवा जयस असू द्या, मोठे मोठे खेळाडू या ठिकाणी षटकार मारूनच आउट होताना पाहिलेत आपण। तर या ठिकाणी हे छोट्या ग्राउंड मध्ये डिफेन्स खेळणारा खेळाडूच चांगला खेळी करू शकतो असं मला तरी वाटतंय। जो अनुभवी खेळाडू असेल हा संघाचा संघ मालक दीपक भाई, पिछले मॅच में इन्होंने चौकार मार के अपने मॅच को जिता दिया था और यहाँ पे आउट होते हुए दीपक भाई, बैड लक बोलूंगा, पिछला चौकार मार के अपने अपने टीम को जिताया था। तो होता ये क्रिकेट है, क्रिकेट में कुछ भी हो सकता है। तो यहाँ पे रुपेश के बाद दीपक भाई भी आउट हुए हैं। तर कुठे ना कुठे संघ अडचणी जाता, मात्र राजू दादा एकच वादा आणि हे मैदानात उतरतायत, कारण की मागच्या सामन्यामध्ये राजू दादांनी आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या संघाला जिंकून दिलं होतं। आता मात्र मैदानात बॅट घेऊन उतरतायत आणि हॅट्रिकचा चान्स आहे गोलंदाजाला या ठिकाणी। पाहूया हॅट्रिक चान्स, राजू दादा पाटील स्ट्राईकवर पहिला चेंडू प्लेसमेंट करतायत, चांगली गोलंदाजी, खूप चांगली गोलंदाजी जी आपल्या संघाला गरज आहे अशा पद्धतीने गोलंदाजी करतात, चांगली प्लेसमेंट, एक धाव नक्कीच मिळेल। पण परंतु गोलंदाजाचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल चेतन भाई, कारण की आपल्या संघाला जिंकण्यासाठी जी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो गोलंदाज, आणि इथे चौकार मारतोय मात्र राकेश, संघाला गरज पाहिजे त्या स्ट्रोकची, तो स्ट्रोक खेळला मात्र या ठिकाणी राकेश आणि षटकाची समाप्ती होते। मला शेवटचा चेंडू बाकी आहे, धाव संख्या झाली होती
सहा धावा पाहूया. शेवटचा चेंडू स्ट्राईकला आहे तो राकेश चव्हाण, एक हार्ड हिटर असा फलंदाज. पुन्हा एकदा चांगला असा चांगली गोलंदाजी, तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण. ओहो क्या बात है, खूपच चांगली गोलंदाजी, चांगला क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं क्रिस्टल पार्क मध्ये, या गार्डन मध्ये, पालघर शहरामध्ये एक महासंग्राम असा सामना पाहायला मिळतोय. अटापटीचा सामना आणि आता मध्ये जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 26 धावांची गरज. पाहूया स्ट्राईकला येतो राजू दादा पाटील, चांगली प्लेसमेंट, एक धाव नक्की मिळेल, रन आउटचा चान्स आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. धाव संख्या भर, धाव संख्या 7 धावा. आता मात्र स्ट्राईकला येतो तो राकेश, राकेश चव्हाण मागील चेंडूवर एक चौकार मारला होता. पाहूया पुन्हा एकदा प्लेसमेंट आणि चौकार इथे मात्र मिस फील करतो खेळाडू आणि त्याचं भुगतान मात्र इथे भरावं लागेल आपल्या संघासाठी. मात्र खूप खराब अशी कामगिरी पाहायला मिळते फिल्डर कडून. धाव संख्येत भर, धाव संख्या 11. आता मात्र राकेश ची बॅट मात्र तडफली असं वाटतं मला. पाहूया चांगल्याशी फलंदाजी करतो राकेश, पुन्हा एकदा नो स्कोर फलन इथे मात्र पंच मात्र तटस्थ आहेत, चांगलीशी कामगिरी करतायत पंच. राज आणि शिवम कालपासून पंचाची कामगिरी खरोखर चांगलीशी पंचाची कामगिरी करतायत, कोणाचीही बाजू न घेता चांगलीशी पंचाची कामगिरी करताना पंचाची भूमिका खूप मोठी असते. चांगलं प्लेसमेंट, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, रनआउटचा चान्स, चांगलं क्षेत्र, तेवढ्या चांगली फेकी आणि आता मात्र राजू दादा पाटील स्ट्राईकला, धाव संख्या 12. थर्रा चांगला रंगत असताना आणि इथे चौकार. ओहो क्या बात आहे राजू दादा, जी संघाला गरज आहे तशी शॉट ही खेळता तेवढीच खराब अशी फिल्डिंग भावेश याच्याकडून, एक अनुभवी खेळाडू भावेश, एक स्फोटक फलंदाज, त्यांच्याकडून चेंडू गेला आणि सीमा पार चेंडू गेलाय. धाव संख्येत भर, धाव संख्या 16. खूप चांगला असा सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना, पुन्हा चांगला प्लेसमेंट, तेवढीच खराब फिल्डिंग. ओ क्या बात आहे, किस्मत राजू दादा पाटील के साथ है असं मला सांगायचं वाटेल, कारण चेंडू मात्र फलंदाजा दोन्ही पायातून जातोय आणि चौकार मिळतोय. आता मात्र जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 12 धावा. ओ हो काय सामना पाहायला मिळतोय, दोन षटक संपली आहेत, तिसरं षटक घेऊन येतो प्रथमेश, प्रथमेश ना पाटील. आता मात्र चांगलीशी प्लेसमेंट करतो राकेशला, माहिती आहे मला एकच धाव काढायचे राजू दादा, मात्र राजू दादाची बॅट तडपली आहे आणि राजू दादा इथे चौकार मारण्यामध्ये माहीर होत आहेत. धाव संख्येत भर, धाव संख्या झाली ती 21. चांगली प्लेसमेंट आणि रनआउटला चाली. ओ हो रनआउट होता होता वाचलो राकेश चव्हाण, जीवाची टंका करताना दिसत आहेत आपल्या संघासाठी. राजू दादा पाटील चांगल्याची फलंदाजी, चांगला प्लेसमेंट, एक धाव नक्कीच मिळेल, रनआउटचा चान्स आणि चांगली फेकी, मात्र रन पूर्ण करतात राजू दादा पाटील. धाव संख्या बरं, धाव संख्या 22. रंगत्ता असा सामना पाहायला मिळतोय, चांगली प्लेसमेंट आणि रनआउटचा चान्स आणि रनआउट होता होता थांबले होते ते चुकले ते राकेश चव्हाण. चांगली रनिंग राजू दादा आणि राकेश चव्हाण यांच्यामध्ये. धाव संख्येत भर आणि चांगली गोलंदाजी प्रथमेश यांच्याकडून. आता मात्र अट्टापट्टीचा सामना, रंगताचा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. आता मात्र पाहूया 9 चेंडू आणि धाव संख्येत भर 24 जवळ. चांगली अशी चांगलासा सामना पाहायला भेटतोय प्रेक्षकांना, क्रिकेट प्रेमींना. राजू दादा मात्र आत्मविश्वासाने खेळतायत, दोन प्लेसमेंट त्यांनी केले होते, दोन चौकार गेले होते संघासाठी, चांगली अशी भूमिका निभावतात तर राजू दादा पाटील, तेवढी चांगली अशी फलंदाजी करतात राजू दादा आणि राकेश चव्हाण आपल्या संघासाठी चांगली फलंदाजी करतायत. प्रथमेश पुन्हा नो चेंडू आणि नो चेंडूला तर बॅट फिरवायची राजू दादा, तुम्हाला अजून एक धाव भेटली असती. धाव संख्येत भर, 25 धावा झाल्या 7 चेंडू 7 धावांची गरज. चांगली गोलंदाजी करतो प्रथमेश, शेवटचं षटक, 7 चेंडू मध्ये 7 धावांची गरज,
फरार कसा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. सहा चेंडू आणि सात धावांची गरज आणि आता मात्र स्ट्राइकला येतोय तो राकेश चव्हाण हार्ड हिटर. क्रिस्टल पार्क मध्ये चांगलीशी खेळी करताना राकेश चव्हाण आणि राजूदादा पाटील यांच्या माध्यमातून पहिला चेंडू चांगला चेंडू हातावतोय छोटासा खेळाडू अमन. क्लास गोलंदाजी करतोय अमन. एक मोठ्या खेळाडूला चेंडू डॉट करतोय म्हणजे आपला स्वतःचा आत्मविश्वास. राकेश पुन्हा एकदा चकवतोय राकेशला आणि चांगला चेंडू आणि आता एक धाव घेण्यामध्ये यशस्वी झाले राकेश. स्ट्राइकला येत आहेत ते राजूदादा. चार चेंडू आणि सहा धावांची गरज. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि रन आउट इथे होता चुकल्या. चांगली रनिंग राजूदादाची. आता मात्र स्ट्राइक आहे तर राकेश तीन चेंडू आणि पाच धावांची गरज. पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी केली राकेश. आणि राकेश मात्र इथे षटकार मारून आउट होतोय. या ठिकाणी चेतन भैया सुरुवातीला आपलं इथे बोलणं झालंय की मोठे खेळाडू इथे षटकार मारून आउट होतात. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये ते षटकार मारतात आणि आता मात्र रंगताजा असा सामना पाहायला मिळतोय. अमन मात्र चांगली गोलंदाजी करतोय आणि आता जिंकण्यासाठी दोन चेंडू आणि पाच धावांची गरज. कंपल्सरी या ठिकाणी चेस करायचं आहे. चांगली अशी गोलंदाजी करतोय अमन आणि स्ट्राइकला आणि पुन्हा एकदा एक धाव पूर्ण करतोय आणि रनआउटचा चान्स. रनआउट आता मात्र शेवटचा चेंडू आणि राजूदादाला आपला सामना संघाला जिंकण्यासाठी चौकार मारावा लागेल. काय सामना झालाय, काय बॅटिंग झाली होती, मिसफील झाली, टर्निंग पॉइंट झाले. राजूदादाने दोन चौकार मारले, राकेश चव्हाणने दोन चौकार मारले, मात्र इथे राकेश चव्हाणने विकेट टाकली. परंतु आता एक चेंडू आणि चार धावांची गरज. शेवटचा चेंडू चौकार मारायचा आहे राजूदादा. आणि आता मात्र इथे थरार कसा सामना आणि राजू पाटील दादा मध्ये क्षमता आहे चौकार मारण्याची आणि आपल्या आपल्या संघाला जिंकवण्याची तेवढी क्षमता इथे अमननी छोट्याशा खेळाडू दाखवून दिली आहे आपल्या गोलंदाजीतून. पाहिजे थरारा कसा सामना काही होऊ शकत. शेवटचा चेंडू आणि त्याने इथे आणि डिक्लेअर झोन मध्ये अमनने मात्र आपल्या संघासाठी चांगली कामगिरी केली आहे. संघाला विजय मिळवून दिलाय. खूप खूप अभिनंदन अमन. खूप चांगली गोलंदाजी केली असती आणि आपल्या संघाला जिंकू दिले आणि जिंकणाऱ्या संघाचे या ठिकाणी अभिनंदन आणि हरणाऱ्या संघाचे कौतुक. पुढील समालोचन करतील माझे मित्र चेतन भाई. खूप मजा आली, खूप मजा येते. खूप क्रिस्टल पार्क मध्ये आपण